मुळामध्ये राजीनामा ते प्रश्न सुटणार असते तर मग त्याच वेळेला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन प्रश्न सोडवता आला असता. केवळ राजकारणासाठी राजकारण करणं बरोबर नाही. जरांडे पाटील यांचं जे उपोषण चाललेलं आहे त्याच्याबद्दल सरकार अतिशय संवेदनशील आहे. केंद्र सरकारच्या कडून या संदर्भामध्ये न्यायालयाने काही मार्गदर्शक काढून दिला तर सर्व समाजाचं समाधान होऊ शकतं असं मला वाटतं. अनेक वर्षापासून माँसाहेबांच्या स्मृतिदिनाला आणि ममता दिनाला आम्ही इथे येत असतो जानेवारी महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि इतकंच नव्हे तर शिवसेना महिला आघाडीचे अनेक कार्यक्रम हे माँसाहेबांना आदरांजली व्यक्त करूनच पूर्ण होत असतात. माँसाहेबांनी जे कार्य केलं त्याच्यामधून आपल्या वीरतेबरोबर पराक्रमाबरोबर ममतेची भावना रुजवण्याचं काम माँसाहेबांनी केलं. आज सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून जे काम करत आहेत त्याच्यामध्ये महिलांना बचत गटांना चालना देणं, त्याचबरोबर केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं, इतकंच नव्हे तर महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% मोफत मदत करणं, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं, अशा अनेक योजना त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. आणि या कामामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सगळं मंत्रिमंडळ काम करतं आहे. आणि विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार करत असताना आजच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या या आजच्या या आदरांजली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शीतल म्हात्रे, त्याच्यानंतर दुर्गाताई, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने तृष्णा विश्वासराव, बाकीचे सगळे पदाधिकारी, शिंदेताई, सर्व उपस्थित असणारे बांधव आज मला इथे सगळे भेटलेले आहेत. आम्ही शिवसेना महिला आघाडी किंवा ज्याला आम्ही शिवसेना महिला सेना म्हणतो त्याच्या वतीने माँसाहेबांना आदरांजली नेहमीप्रमाणे व्यक्त केलेली आहे. त्यांना आवडणारा चाफ्याचा हार अर्पण केलेला आहे. आणि पुढील काळामध्ये महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे जे विकासाचे अधिकार आहेत ते मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होण्याचा आम्ही संकल्पही केलेला आहे. नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री शक्तीच्या संदर्भात काही कार्यक्रम देखील आम्ही हाती घेतो आहे. मंगळागौरीचे कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारांनी पार पडलेले आहेत आणि त्यामुळे माँसाहेबांना अभिमान वाटावा असंच काम शिवसेना महिला आघाडी करत आहे. मुळामध्ये राजीनामा ते प्रश्न सुटणार असते तर मग त्याच वेळेला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन प्रश्न सोडवता आला असता. परंतु मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि खास करून हे जे सरकार आहे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर सर्वांची बांधिलकी आहे. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एक मताने विधिमंडळामध्ये ठराव झाला होता की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षात असणारे तत्कालीन त्यावेळेला शिवसेना जी होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कालक्रम माहिती असताना केवळ राजकारणासाठी राजकारण करणं बरोबर नाही. जरांडे पाटील यांचं जे उपोषण चाललेलं आहे त्याच्याबद्दल सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि मराठा समाजाला आरक्षण तर मिळावंच, पण कुणबी मराठा यांनासुद्धा जे काही त्यांचे विकासाचे संधी आणि अधिकार आहेत ते मिळावेत या दृष्टीने सरकार नक्की तोडगा काढेल याची मला खात्री आहे. पण ताई प्रश्न असा आहे की आता दुसरा एक वाद समोर येतो आहे, ओबीसीमध्ये कुणबी मराठा आहे आणि मराठा विरुद्ध कुणबी मराठा असा एक वाद जो आहे तो समोर येऊ पाहतोय, कसं बघताय? नाही, असं आहे, मर्यादित अशी आरक्षणांची संख्या असल्यामुळे त्याच्यावर मर्यादेमध्ये ओबीसी आहेत, बाकीचा समाज आहे, धनगर समाजाचे विषय आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरती खरं तर राज्य सरकारनी जे सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळे अर्ज केलेले ते पाहून केंद्र सरकारच्या कडून या संदर्भामध्ये न्यायालयाने काही मार्गदर्शक काढून दिला तर सर्व समाजाचं समाधान होऊ शकतं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने न्यायदेवतेकडून आमची अपेक्षा आहे की सरकारला याबद्दल जो न्याय द्यायचा आहे तो न्याय देण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्ग दाखवावा. ओबीसी नेते काही सरकारचे जे सगळे पक्षीय भूमिका असतात त्याच्यात मी उपसभापती म्हणून भाष्य करू शकत नाही. मला असं वाटतं की जे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत त्यांनी जर का त्यांची धाडस असेल आणि त्यांनी जर का शिंदेसाहेबांकडे निधी मागितला तर ते सगळ्यांना ममतेने निधी देतात. तर त्या दृष्टीने तुम्ही स्वतः का बरं का असे विचार दुजाभाव ठेवता असं मला उलटा विचार करावा असं वाटतो. थँक्यू.